आणि त्याजवळ चंद्रपूरमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बंद दाराआड झालेल्या भेटीवर भाष्य केलं. बघूया ते काय म्हणालेत. हे खरंच आहे, ती सगळ्यांसमोर झाली आहे, ती काही लपून छपून झाली नाही. त्या ठिकाणी बैठक झाली, बैठकीच्या नंतर हॉलच्या बाजूला त्यांचं ऑफिस आहे, ते 10 मिनिटं आम्ही चर्चा केली. तीही चर्चा ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातली चर्चा होती. जी बैठकीत झालं त्या संदर्भात मी काही मत बैठकीत मांडलं होतं, ते पुन्हा त्यांना मी सांगितलं की अशा प्रकारे जर आपण केलं तर 3 महिन्यामध्ये 3.5 महिन्यामध्ये आपण ओबीसींचं राजकीय आरक्षण हे परत करू शकतो. त्यावेळेस ते म्हणाले की तुम्ही सहकार्य करा. मी म्हटलं आम्ही पूर्ण सहकार्य करायला तयार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त काही आमची चर्चा झालेली नाही. त्यामुळे त्या भेटीत ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा झाल्याचं आता देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे. चंद्रपूरमधल्या एका कार्यक्रमात ते काही वेळापूर्वी उपस्थित होते तेव्हा त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. आणि परवा आपल्याला माहिती आहे की ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक पार पडली आणि त्यानंतर या सगळ्या नेत्यांची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आणि तेव्हा आपण प्रतिक्रिया देखील घेतली होती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची. आणि तेव्हा त्यांनी देखील म्हटलं होतं की हो, त्यांच्यामध्ये चर्चा झाली पण ही कोणती याच्याबद्दल बऱ्याच राजकीय चर्चा रंगत होत्या. आणि त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की आमच्यात भेट झाली आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात या भेटीत चर्चा झाली. दरम्यान बारामतीत काल एका कार्यक्रमात एका मीडियाच्या कॅमेरामॅननं मास्क लावला नव्हता आणि हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात आलं. पवार यांनी त्याला धारेवर धरत त्याचा समाचार घेतला. कोरोनाबद्दल अजूनही काळजी घ्या गरजेचं आहे ते आणि तिसऱ्या लाटेची शक्यता देखील आता व्यक्त केली जाते. मास्क वापरला पाहिजे, फिजिकल डिस्टन्स ठेवला पाहिजे, आपल्या स्वतःला सांभाळलं पाहिजे, परिवाराला सांभाळलं पाहिजे, लोकांना सांभाळलं पाहिजे. त्याच्यामध्ये मास्क न वापरता कुणी आता ह्या पट्ट्यांनी मास्क काढून टाकलं, शूटिंग घेतोय काय मास्क लावलं नाही आता सांगू का पोलिसांना उचलायला. पुन्हा म्हणाले याला ही दादा लय कडक आहे, तुझ्या मास्क काढल्यामुळे त्याच्या शेजारच्याला व्हायचा करोना. आम्ही काही आमच्या स्वतःच्या स्वार्थाकरता करत नाही, समाजाचं त्या ठिकाणी हित व्यवस्थितपणे साधणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि आरोग्याची काळजी घेणं. आणि म्हणून प्रत्येकाने मास्क वापरला पाहिजे. ठीक आहे, पाणी पिण्यापुरतं आणि जेवणापुरतं काढला तर आम्ही समजू शकतो, पण इतर वेळेस तरी ठेवायला पाहिजे. त्यामुळे मास्कचा वापर करा आणि संसर्ग टाळा असंच आवाहन आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमात बोलताना केलं. एका ब्रेक नंतर आपण इतरही बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पाहत न्यूज 18.